तिथे ठाण्यातील शिवसेनेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्या निधनानंतर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले होते आणि यामध्ये आता एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर एक नवा आरोप केलाय. आनंद दिघेंचे पाय उद्धव ठाकरेंनीच कापले असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला. तर दिघेंच्या निधनानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी दिघेंची संपत्ती किती असं विचारलं असा देखील आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. विचार म्हणून आज शिवसेना प्रमुख आपल्या सोबत नाही आहेत, मग त्यांचे फोटो लावून मतं मागायची. आनंद दिघे 20 वर्ष होऊन गेली त्या एकनिष्ठ शिवसैनिकाला आपल्यातून जाऊन, आजपर्यंत आनंद दिघे कधी आठवले नव्हते, आज आनंद दिघे आठवत आहेत. कारण आज आनंद दिघे काही बोलू शकणार नाहीये, पण आनंद दिघे एकनिष्ठ होते. जाताना सुद्धा ते भगव्यातून गेले, जाताना सुद्धा भगव्यातून गेले, भगवाने सोडला. तर अरुणाताई गडकरी त्यांनी मला फोन केला जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, मला म्हणाल्या आनंद म्हणायचा, दिघे साहेब म्हणायचे, एक दिवस या ठाण्याचा मी मुख्यमंत्री करणार. इथं त्या समोर आहेत, त्यांना माहित होत तुम्ही कापायला निघालात, त्यांचेही पाय कापले. रामदास भाई मगाशी म्हणाले ते बरोबर आहे, दिघे साहेब गेल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो मी आजपर्यंत हा कोणालाही बोललो नव्हतो. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटलं की तुम्ही दिघे साहेबांनी कसा पक्ष वाढवला, संघटना कशी वाढवली, कसं काम करत होते, आता ठाणे जिल्ह्यात आपल्याला काय करावं लागेल असं विचाराल असं वाटलं मला. तुम्ही काय मला विचारलात, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आणि किती आहे, कोणाच्या नावावर आहे? अरे त्यांचं खात्या बँक अकाउंट पण नव्हतं. मला खरोखर त्यावेळेस, आजही मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की त्यांनी हे विचारल्यानंतर मला धक्का बसला. मी खोटं कधी बोलत नाही, खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.